शिवसेनेचे नेते आमदार सचिन आहिर हे सुद्धा रविवारी वारीमध्ये सहभागी झाले होते. सध्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. वारीच्या सगळ्या प्रवासामध्ये शिवसेनेचे नेते आमदार सचिन आहिर सुद्धा आज जेजुरीत आलेले आहेत. त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह बातचीत करणार आहोत. सगळ्या विषयावरची त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. सर्व माऊलींना मी नमस्कार केलं आणि खरं तर आपला सहभाग माहिती की राजकीय पालख्या आता इकडे तिकडे जात आहे. ही महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने माझी पालखी सासवड करून जेजुरीला आली की जेजुरीला त्यांना स्वागत करावं. काही दिवसांपूर्वी पुणे शिवसेनेचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यामध्ये तुम्ही स्वतः होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून त्या उपाशी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि आज त्याच मुद्द्यावरती आमदार त्या ठिकाणी गेलेले. याबद्दल काय सांगा? असं आहे, या सर्व गोष्टी आपण ज्या म्हणतो आपण ज्यावेळी आधी मला आठवते की ज्यावेळी बीजेपी बरोबर आम्ही सत्तेत होतो काही मंत्र्यांनी तर त्यावेळी राजीनामा पण दिला होता की आम्हाला आम्ही कंटाळून राजीनामा देतो. तर विषय असतात कारण कोलिएशन ज्याला म्हणतो ज्यावेळी आघाडी असते त्यावेळी आघाडी सर्व एकमताने होतो अशांचा भाव नाही. काय काय उणीवा होत असतात, काय काय उणीवा जाणवत असतात आणि ते त्या त्या व्यासपीठावरती मांडण्याची भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पक्षातले पदाधिकारी घेण्याचं काम करत आहे. पण मला आत्मविश्वास आहे की आमदार जरी गेले असेल तरी किती पक्षातला कार्यकर्ता कुठे हल्लेला नाही. भाऊ हे सगळं चाललंय लोकांचं एकत्र किती दिवस चालले महाराष्ट्राचे काही राजकीय नाते किती दिवस झाले. आता ते त्या त्या भागातले मतदारांनी त्या त्या आमदारांना विचारलं पाहिजे की काही प्रश्न महाराष्ट्रात बसून पण चर्चा झाली असती पण ती चर्चा इकडे न करता ही नाराजगी इकडे व्यक्त न करता निधी मिळत नाही म्हणून आरोप ओरत करतायत. पण गेल्या 2.5 वर्ष कोविडमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये मोठमोठी विकास कामाचे उद्घाटन याच लोकप्रतिनिधींनी केले, याच विकास कामाच्या माध्यमातून जीवावरती ते मतदारांपर्यंत पोहोचवत होते. आता त्या भागातल्या मतदारांनी विचारलं पाहिजे की महाराष्ट्रातून निवडून दिलेल्या लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुरतला का जावं लागतं आणि गुवाहाटीला जाऊन टरबूज घेऊन काय करतायत. दर्शनात आले होते.